केरळमध्ये रेल्वेत चढण्यावरून वाद झाल्याने एका माथेफिरूनं सहप्रवाशालाच पेटवल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आरोपीला रत्नागिरीतून अटक केली आहे. महाराष्ट्र एटीएस आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या संयुक्त पथकानं मध्यरात्री ही कारवाई केली आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनमधून आरोपी शाहरुख सैफीला अटक केली आहे. केरळमध्ये 2 एप्रिलला रेल्वेत त्यांना आग लावली होती. या तिघांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले होते. या घटनेनंतर आरोपी फरार झालेला, त्याला रत्नागिरीतून अटक करण्यात आलेली आहे. आरोपी शाहरुख सैफीला रत्नागिरीतून अटक केलेली आहे. केरळमध्ये रेल्वेत चढण्यावरून वाद झाला होता आणि त्यानंतर या माथेफिरूनं सहप्रवाशांना पेटवलं होतं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे